नमस्कार मी प्राजक्ता जोशी इंडिया जर्नलच्या न्यूजपेपर राऊंडअपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या राऊंडअपची सुरुवात करूया महाराष्ट्र टाईम्सपासून कोरोनाची साथ त्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विविध पातळ्यांवर सुरू असलेली लढाई यासारख्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यात दीर्घकाळापासून रेंगाळलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम येत्या दोन आठवड्यात जाहीर करा असं असा अत्यंत महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयानं काल महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला दिला जुन्या प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणाविना हा कार्यक्रम जाहीर करा असं सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत या आदेशामुळे आता मुंबई महापालिकेसह अनेक महापालिका जिल्हा परिषदा तसंच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग कधी जाहीर करतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे रिझर्व्ह बँकनं बुधवारी अनपेक्षितपणे रेपो दरामध्ये शून्य पूर्णांक चाळीस टक्के वाढ करून तो चार पूर्णांक चाळीस टक्क्यांवर आणला त्याचवेळी रोखीच्या राखीव निधी प्रमाणात शून्य पूर्णांक पन्नास टक्के वाढ करून ते चार पूर्णांक पन्नास टक्क्यांवर आणले सातत्याने होणारी चलन वाढ नियंत्रणात आणण्यासाठी हा निर्णय घेतला गेल्याचं म्हटलं जाते मात्र यामुळे येत्या काळात वे वेगवेगळ्या कर्जांचे हप्ते महागणार असल्याचं म्हटलं जाते मशिदीवरील भोंग्यांविरोधात सुरू करण्यात आलेलं आंदोलन फक्त एक दिवसाचं नसून भोंग्यांचा विषय निकाली निघणार नाही तोपर्यंत दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजवण्याचं चा आंदोलन सुरूच राहील असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी मुंबईत दिला आपल्याला माहितीच आहे की तीन मेचा अल्टिमेटम त्यांनी दिला होता की तीन मेला ईद झाल्यानंतर चार मेपासून आम्ही हे आंदोलन सुरू करू तर त्या पार्श्वभूमीवर कालपासून राज्यात अनेक ठिकाणी स्पेशली मुंबई पुणेसारख्या शहरांमध्ये आणि इतरही अनेक शहरांमध्ये बंदोबस्त होता पोलिसांचा काही अघटित घटना घडू नये ह्यासाठी सुद्धा पोलीस हे ह्याकडे सुद्धा पोलीस बघत होते आणि त्या सर्व पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी काही अनुचित असं घडलं नाही अनेक ठिकाणी या प्रकारे हे जे हनुमान चालीचं आंदोलन अंदुल, करण्याचं योजलं गेलं होतं ते पण झालं नाही असे आपण रिपोर्ट्स बघितलेले आहेत राज ठाकरे हे काल पत्रकार परिषदेत बोलत होते या सर्व संदर्भात आणि त्यावर बोलत असताना ते असं म्हणाले की हे हा जो विषय आहे तो काही धार्मिक नाही आहे मंदिरावरील भोंग्याचा त्रास होत असल्यास तो सुद्धा बंद व्हायला हवा असं त्यांनी म्हटलेलं आहे चंद्र आणि मंगळाच्या कक्षेत यान पाठवण्याचा अनुभव असलेल्या भारतीय अवकाश संशोधन संस्था सौश म्हणजेच इस्रोने आता शुक्राच्या कक्षेत यान पाठवण्याची तयारी सुरू केलेली आहे आज मय मयुरेश प्रभूने आणि मटा विशेष असं म्हणून आज मटाच्या अँकरला ही बातमी दिली आहे पानेकच्या अँकरला शुक्रयान असं संभाव्य नामकरण असलेली ही मोहीम पुढच्या अडीच वर्षात म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये प्रक्षेपित करण्याचा इस्रोचा प्रयत्न आहे शुक्रावरची जमीन वातावरण यांच्या अभ्यासाबरोबरच त्याच्या वातावरणातली वातावरणातल्या संभाव्य सूक्ष्मजीवांचा शोध घेण्याचं काम शुक्रयान करणार आहे यापुढच्या बातमीची हेडलाईन आपली आजची हेडलाईन आपल्या डे आहे ही हेडलाईन आहे मनसेचा भुंगा म्युटस मशिदींवरील भुंग्यांना विरोध म्हणून मशिदींच्या समोर हनुमान चालीसा पठण किंवा कसलाही अनुचित प्रकार बुधवारी पुण्यात घडला नसल्याची ही बातमी आहे पोलिसांनी मंदिरं तसंच मशिदींबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवला होता त्यामुळे मनसेच्या आंदोलनाचे फारसे पडसाद शहरात उमटले नाही अनेक जणांवर मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कार्य कारवाईसुद्धा करण्यात आली होती राज्यात सहाशे चौऱ्याहत्तर शाळा अनाधिकृत असल्याचं स्पष्ट झालं असल्याची बातमी आज मटाने घेतलेली आहे मुंबईत जवळपास अडीचशे शाळा अनाधिकृत आहेत तर पुण्यात चौतीस शाळा अनाधिकृत असल्याचं समोर आलं आहे येत्या शैक्षणिक वर्षात या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी या शाळांवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी अनेक स्वयंसेवी संस्था तसंच विद्यार्थी संघटनांनी केलेली आहे महाराष्ट्र टाइम्स बऱ्याचदा शेवटचं पान असतं ते सुद्धा फ्रंट पेज टू असं म्हणून देतं अनेक महत्त्वाच्या बातम्या अगदी शेवटच्या पानावर फ्रंट पेज टू सुद्धा येतात तशीच एक महत्त्वाची बातमी आज या पानावर आलेली आहे वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचं दैनंदिन आणि मासिक बजेट कोलमडल्याची बाब एका अहवालातून अधोरेखित झालेली आहे अन्नधान्य किराणा सामानातील नेहमीच्या वस्तू तसंच अन्य दैनंदिन वस्तूंच्या मागणीत म्हणजे ज्याला एफ एम सी जी म्हणतात त्या त्यांच्या मागणीत मार्च अखेरच्या तिमाहीत गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत घट झाल्याचं दिसून आलेलं आहे जागतिक स्तरावर ग्राहक संबंधी संशोधन करणाऱ्या कॅन्टर वर्ल्ड पॅनलने दिलेल्या अहवालानुसार मार्च अखेरच्या तिमाहीत सर्व वस्तूंच्या मागणीत सरासरी शून्य पूर्णांक आठ टक्क्यांची घट नोंदवली गेली हा झाला आजचा महाराष्ट्र टाइम्स या पुढचा पेपर आहे इंडियन एक्सप्रेस आरबीआयने काल जी इंटरेस्ट रेट्समधली वाढ घोषित केली तर अर्थातच आज ऑलमोस्ट सर्वच पेपर्सच्या एकवरची ती मुख्य बातमी आहे इंडियन एक्सप्रेसवरही तसंच आहे सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टम च्या डेटामधनं समोर आलेली एक महत्त्वाची बातमी आपण काही दिवसांपूर्वी राऊंडअपच्या दरम्यान पाहिली होती ज्याच्यामध्ये मृत्यूंचं प्रमाण जे आहे भारतातलं ते दोन हजार एकोणीसच्या तुलनेत दोन हजार वीसमध्ये जवळपास पावणे पाच लाखांनी वाढलं असल्याचं समोर आलं होतं ह्याच डेटाचं अजून थोडं अॅनालिसिस करून आज एक्सप्रेसच्या अमिताभ सिन्हा यांनी अजून एक महत्त्वाची आणि चिंताजनक अशी बातमी दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं दिलेलं आहे की दोन हजार वीसमध्ये जास्तीचे मृत्यू तर रेकॉर्ड झालेच त्याचबरोबर हे जे रेकॉर्डेड मृत्यू होते तर त्यातले जवळपास पंचेचाळीस टक्के असे होते ज्या व्यक्तींना मेडिकल केअर पाहिजे तशी वैद्यकीय सुविधा मिळाली नाही त्यामुळेच पॅन्डेमिकचं हे पहिलं वर्ष होतं दोन हजार वीसमध्ये त्याच्यामध्ये कोणतीही वैद्यकीय सोय वैद्यकीय सुविधा मिळवणं किती कठीण होतं हे ह्याच्यातनं समोर आलेलं आहे फक्त कोविडच्या उपचारांसाठीच नाही तर लॉ पॅन्डेमिकमुळे लॉकडाऊन जो लागू झाला होता त्याच्यामुळे इतरही गोष्टींसाठी डॉक्टरकडे जाणं डॉक्टरना ॲक्सेस मिळवणं हे सर्वांसाठीच कठीण होऊन गेलं होतं ईदच्या दिवशी जोधपूरमध्ये कम्युनल क्लॅशेस झाले त्याबद्दलच्या बातम्या आपण बघितल्या होत्या तर ही जी हिंसा झाली आणि त्याच्यानंतर जो काही बंदोबस्त करण्यात आला तर ही सर्व सिच्युएशन कशी होती आ, ही हा हिंसाचार जो होता तो होईपर्यंत लिडिंग अप टू ज्या काही घटना झाल्या तर त्या काय होत्या ह्याचा सर्वाचा आढावा घेणारी बातमी आज जोधपूरवरून दीप मुखर्जी यांनी केलेली आहे जी एक्सप्रेसच्या अँकरला आलेली आहे एका मशिदींच्यावर काही धार्मिक झेंडे लावण्यात आले किंवा मग लाऊडस्पीकर खाली घेण्यात आले अशा प्रकारच्या अनेक घटना घडून फायनली ते सांप्रदायिक क्लॅशेसमध्ये त्याचं सा रूपांतर झालं इनफॅक्ट सोमवारी एक पीस मीटिंग एका पीस कमिटीची मीटिंग सुद्धा घेण्यात आली होती सर्व प्र प्रयत्न चालू होते की सलोखा बनून राहावा आणि अशा प्रकारचे कॅ क्लॅशेस अशा प्रकारचा तणाव होऊ नये मात्र सर्व प्रयत्न असे करूनसुद्धा अशा प्रकारचे क्लॅशेस घडवून आणण्यात आले चार मेपासून मशिदींवरचे भोंगे जर उतरवले नाही तर त्यांच्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लाऊडस्पीकर लावू असा अल्टिमेटम जो मनसेने दिला होता त्या पार्श्वभूमीवर काल शहरात कडेकोट बंदोबस्त होता अशा प्रकारची काही घटना घडू नये यासाठी त्याचबरोबर पोलिसांनी पुण्यात जवळपास दोनशे मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई करून त्यांना डिटेन केलं होतं याबद्दलचा सविस्तर वृत्तांत आज सुशांत कुलकर्णी यांनी दिलेला आहे त्याचबरोबर अनेक मशिदींनी अशा प्रकारची त्या काही अनुचित घटना घडू नये म्हणून असावं किंवा हे जे सर्व काही तणावाचं वातावरण होतं त्या सर्वामुळे लाऊडस्पीकर्स वापरणं टाळलं स्पेशली पहाटेची अजांजी झाली तर अनेक ठिकाणी त्यावेळेस भोंगे वापरण्यात न आल्याचं चित्रकाल दिसलं उत्तर प्रदेशमध्ये एक तेरा वर्षीय दलित रेप सर्वायवर जी पोलिस स्टेशनमध्ये रेपबद्दल कंप्लेंट फाईल करायला गेली होती तिच्यावर पोलीस स्टेशनमध्येच परत एकदा बलात्कार झाल्याची निर्घृण अशी घटना घडलेली आहे त्याबद्दलचं वार्तांकन आज लखनौवरून मनीष साहू यांनी केलं आहे या प्रकरणी त्या स्टेशनचे स्टेशन, स्टेशन हाऊस ऑफिसर म्हणजेच एस एच ओलासुद्धा अटक करण्यात आलेली आहे त्याचबरोबर ह्याचा तपास पुढे चालू आहे सहा लोकांच्या विरुद्ध पोलिसांनी कंप्लेंट फाईल केलेली आहे आय आय टी बॉम्बेमधले जवळपास शंभर टक्के विद्यार्थी इन्स्टिट्यूटमध्ये जी समुपदेशनाची सुविधा उपलब्ध आहे तर त्याचा लाभ घेत असल्याचं डेटाबंध समोर आल्याची बातमी आज पल्लवी स्मार्ट यांनी केलेली आहे स्पेशली कोविड पॅन्डेमिकनंतर मानसिक आरोग्याविषयीचं अवेअरनेस वाढलं असल्यामुळे हा बदल झाला असल्याचं म्हटलं जातं आहे हा होता आजचा इंडियन एक्सप्रेस यापुढच्या पेपर्सकडे वळण्याआधी मी आपल्या सर्वांना एक अपील करू इच्छिते आपल्याला माहितीच आहे की इंडी जर्नल हे एक स्वतंत्र पत्रकारितेचं माध्यम आहे आणि आमचं काम असंच कंटिन्यू करत राहण्यासाठी आम्हाला तुम्हाला सर्वांच्या सपोर्टची गरज आहे आमच्या वेबसाईटवर आम्ही वेगवेगळ्या विषयांना हात घालणाऱ्या बातम्या रेग्युलरली अपलोड करत असतो आमच्या या बातम्या नक्की वाचा त्यातल्या काही इंग्लिशमध्ये असतात तर काही मराठीत असतात याचबरोबर इंडिजनल नावाचं आमचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे मे बी तुम्ही आजचा हा एपिसोड त्या यूट्यूबवरच बघत असाल मात्र जर तुम्ही हा एपिसोड फेसबुकवर बघत असाल तर आमचं हे चॅनलसुद्धा नक्की चेकआउट करा त्याच्यावरती या एपिसोड्सबरोबरच इतरही अनेक प्रोग्राम्स तुम्हाला बघता येतील वेगवेगळ्या विषयांवरचे इंटरव्ह्यूज त्याच्यावर आहेत व्हिडिओ रिपोर्टाजीस आहेत एक्सप्लेनर्स आहेत नुकतंच आम्ही हीट वेव जी आत्ताच येऊन गेली तर ती का आली आणि त्याच्यामध्ये काय कारण होतं त्याचे काय परिणाम होते या सर्वांबद्दलचा सुद्धा एक इंटरेस्टिंग एक्सप्लेनर व्हिडिओ केला होता तर तो सुद्धा नक्की बघा इंडिया रेडिओ या नावाचं आमचं एक ॲपसुद्धा आहे या ॲपवर आम्ही वेगवेग वेगवेगळ्या विषयांवरचे पॉडकास्ट हे रेग्युलरली करत असतो दररोज रात्री त्याच्यावर डेली न्यूज रील नावाचा एक न्यूज बुलेटिन येतं ज्याच्यामध्ये दिव दिवसभरात विदेशात ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या असतात तर त्यांचा आढावा आम्ही घेतो या व्यतिरिक्तही काही चर्चासत्र काही इंटरव्ह्यूज काही ऑडिओ बुक्स काही ऑडिओ रिपोर्ट्स असं बरंच काही काही त्याच्यावरती आहे तर हे ॲपसुद्धा नक्की डाउनलोड करा ते डाउनलोड करणं अगदी सोपो आहे तुम्ही जर या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची लिंक दिसेल गुगल प्लेस्टोरची त्यावर क्लिक करून तुम्ही आत्ता लगेच ते ॲप डाउनलोड करू शकता आणि अजून एक लिंकसुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या मध्ये दिसेल आम्हाला जर इतरही आर्थिक मदत करायची तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्या लिंकवर सुद्धा जरूर क्लिक करा यापुढचा ना पेपर आहे लोकमत सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षण वगळून येत्या दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश जे दिलेले आहेत त्याबद्दलच्या बातम्या सर्वच मराठी पेपर्सच्या स्पेशली पान एकवर आलेल्या आहेत लोकमतच्याही पान एकवर त्याची बातमी आहे मात्र पावसाळ्यानंतरच उडणार गुलाल असं ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे सध्याचे आदेश जे आहेत ते सहा महिन्याहून अधिक काळ प्रशासक असलेल्या पाच महापालिकांसाठी लागू होतील अशी चर्चा आहे त्यामुळे उर्वरित पुणे मुंबई नागपूर नाशिकसह नुकत्याच बरखास्त झालेल्या महापालिकांच्या निवडणुका या पावसाळ्यानंतरच होतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे आणि निवडणुका निवडणुका कधीही झाल्या तरी आमची तयारी असल्याची भूमिका राजकीय पक्षांनी घेतली आहे मात्र काही दिवसांपूर्वी आपण निवडणूक आयोगाची भूमिका याबद्दल जेव्हा घेतली होती आणि त्यांनी असं म्हटलं होतं की पावसाळ्यात निवडणुका घेणं किंवा अगदी पावसाच्या सुरुवातीला निवडणुका घेणं ते प्रेफर कर करू करणार नाहीत कारण त्या यावेळेस मनुष्यबळ कमी पडतं सो सगळं कॉर्डिनेशन करणं त्यांना थोडंसं कठीण जातं त्यामुळे सुद्धा पावसाळ्यानंतर निवडणुका होण्याची कारण किंवा अगदी ऑगस्ट सप्टेंबर दरम्यान होण्याची शक्यता जास्त असल्याची चर्चा आहे राजर्षी शाहू महाराजांना प्रबोधनकारांनी एकशे तीन वर्षांपूर्वी लिहिलेलं ले पत्र उजड्यात आल्याची बातमी आज समीर परांजपे यांनी लोकमतसाठी केलेली आहे सुधारक आणि कोल्हापूर संस्थानाचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना प्रबोधनकार ठाकरे यांनी तेवीस मार्च एकोणीसशे एकोणीस रोजी लिहिलेलं एक पत्र उजडण्यात आले ते राजर्षी शाहू छत्रपती या पुस्तकात प्रसिद्धसुद्धा करण्यात आलेलं आहे प्रबोधनकार ठाकरे यांनी शाहू महाराजांना लिहिलेल्या सुमारे सात लिहिलेली लिहिलेल्यापैकी सुमारे सात पत्र ही कोल्हापूरच्या अभिलेखागारात शाहू महाराज दप्तरामध्ये जतन करून ठेवण्यात आलेली आहेत ती सर्व महाराष्ट्र सरकारनं एकत्रितरित्या छापून प्रसिद्ध करावीत अशीसुद्धा मागणी आहे हा होता आजचा लोकमत आता आपण वळूया द हिंदूकडे देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येच्या हत्या यांच्या हत्येतील एक आरोपी परारी वलन ए जी वलन याची दयेची याचिका सध्या देशाच्या राष्ट्रपतींकडे आहे काही महिन्यांपूर्वी तमिळनाडूचे गव तामिळनाडूचे गव्हर्नर जे आहेत तर त्यांनी ही याचिका काही तो डिसिजन घेण्यासाठी राष्ट्रपतींकडे फॉवर्ड केली होती याबद्दल सुप्रीम कोर्टात एक सुनावणी चालू आहे आणि त्या सुनावणी दरम्यान केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टाला असं म्हटलं की काही दिवस वाट बघा जोपर्यंत राष्ट्रपती काय तो कॉल काय योग्य ते डिसिजन ह्यावर घेत नाही तोपर्यंत थोडी वाट बघितली जावी मात्र राष्ट्रपतींकडे या दयेची याच या दयेच्या या याचिकेवर कॉल घेण्याचे पार्स आहेत का आणि मेन म्हणजे तमिळनाडूच्या गव्हर्नरकडे ते राष्ट्रपतींकडे पुढे सरकवण्याचे पार्स आहेत का याबद्दल सध्या सर्वोच्च न्यायालयानं सवाल केलेला आहे त्याबद्दल काल सुनावणी झाली त्याचं संपूर्ण वार्तांकन कृष्णदास राजगोपाल यांनी द हिंदूच्या साठी केलेलं आहे केरळच्या कासारगड जिल्ह्यात एका खाण्याच्या ठिकाणी शॉर्मा खाल्ल्यानंतर आणि तिथलं पाणी पिल्यानंतर अनेकांना शिगेला या बॅक्टेरियाची लागण झाली असल्याचं दिसून आलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामुळे आता केर केरळ सरकार की ह्या या बॅक्टेरियाचा जो आउटब्रेक झालेला आहे तर तो कसा रोखता येईल आणि जास्ती लोकांना ते कसं होणार नाही हे मॉनिटर करण्यामध्ये व्यस्त आहेत हॉस्पिटल्सनासुद्धा कोणी जर उलट्या ताप किंवा डायरियाच्या सिमटम्सनी येत असेल तर त्यांना मॉनिटर करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे नीती आयोगचे डॉक्टर व्ही के पॉल यांनी काल हिंदूशी बोलत असताना कोविड पॅन्डेमिक अजून संपलेलं नाही आहे त्याच्यामुळे काळजी घेणं हे गरजेचं चा असल्याचं म्हटलेलं आहे त्यांनी म्हटले की व्हायरस हा कॉन्स्टंटली बदलतो आहे आपण नवे नवे वेरियंट्स बघत आलेलो आहोत आणि काही देशातल्या काही भागांमध्ये आपण सध्या अगदी थोडीफार का होईना पण कोविड केसेसची संख्या वाढताना बघतो आहोत त्यामुळे या सर्व परिस्थितीत आपल्याला काळजी घेणं हे क्रमप्राप्त असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे बिंदू शाजन परब यांनी याविषयीची बातमी आज केली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नॉर्थ ईस्टमधल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये हिंदी भाषा शिकवणं कंपल्सरी केलं जावं असं विधान केलं होतं त्याच्यावरनं बरंच आउटरेज आपण देशभरात बघितलं हिंदी इम्पोजिशन केलं जाऊ नये याबद्दलच्या बातम्या याबद्दलची विधानं याबद्दल लोकांमध्ये लोकांनी जे काही आवाज उठवला ते सर्व आपण बघत आलेलो आहोत त्याच आज एक राहुल कर्माकर यांनी अतिशय महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग बातमी केलेली आहे ही बातमी आजची आपली बेस्ट ऑफ द डे बातमी आहे लॉन्ग हिंदी या हिंदीच्या एका आपण एका अर्थाने एक प्रकारचा वेरियंट नाही अनऑफिशियल वेरियंट सारखाच असलेला जो प्रकार आहे त्याबद्दल त्यांनी ही बातमी केलेली आहे आसाममधल्या एका ठिकाणी हाफलॉंग या ठिकाणी व्यापारी जेव्हा आले एकोणीसाव्या शतकात तर त्यावेळेस ते तिकडं हिंदी घेऊन आले मात्र हिंदी जशी होती तशी न राहता थोडा तिथल्या भाषांचा भरपूर इन्फ्लुएन्स तिच्यावर झाला त्यामुळे ही जी हिंदी आहे ती हिंदीचं व्याकरण फॉलो करत नाही तिबेटो बमन व्याकरण ती फॉलो करते त्याच्यामध्ये अनेक नेपाळी बंगाली शब्द आहे आणि अशा प्रकारची ही हिंदीचं एक वेगळं नेटिवाईज व्हर्जन आहे तिथलं स्वतःचं व्हर्जन आहे हे वर्जन तिथं बोललं जातं आणि फक्त हाफलॉंगमध्येच नाही नॉर्थ ईस्टच्या अनेक भागांमध्ये जिथं प्रकारे हिंदी गेलेली आहे व्यापाऱ्यांच्या थ्रू किंवा इतरही इंटरॅक्शन्सच्या थ्रू तर तिकडं अशा प्रकारे हिंदीचे तिथल्या मातीतले नेटिवाईज असे प्रकार तयार झालेले आहेत पण हिंदीची सक्ती तिकडं जर केली गेली तर हे जे भाषांचे वेरियंट्स आहे जे तिथं तयार झालेले आहेत ते जे तिथल्या लोकांना जास्त जवळचे वाटतात जी हिंदी इम्पोज करायचा प्रयत्न केला जातो आहे त्याच्यापेक्षा तर त्यांना धोका होऊ शकतो आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे ओव्हरऑलच हिंदीविषयीचा जो द्वेष आहे तो अजूनही वाढण्याची शक्यता असल्याची सुद्धा चर्चा आहे याबद्दलची सविस्तर बातमी आज केलेली इंटरेस्टिंग आणि वाचावा असा हा लेख आहे हा झाला आजचा द हिंदू आणि याचबरोबर इंडी जर्नलचा आजचा न्यूजपेपर राऊंडअपचा एपिसोड सुद्धा आम्ही इथंच थांबवत आहोत दररोज आमचे एपिसोड बघत राहण्यासाठी आम्हाला फेसबुकवर नक्की फॉलो करा इंडी जर्नल हे आमचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि इंडी रेडिओ हे आमचं ॲप डाऊनलोड करायला विसरू नका धन्यवाद